ब्यूटिफुल, यू लुकिंग टू गुड. नहीं पर दोनों पर हाथ ठेव ना. ऐसा? हाँ हाँ. नीट पकड़ना. हाँ बस 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 बस. नाइस, सुपर. इधर बोल, इधर बोल. क्यूट. पीहू, काय करतेस बा? आम्ही फोटोज क्लिक करतोय. पण ही सगळी वाद्य वाजवता येतात का तुला? स्टिअरिंग व्हील वर बसून फोटो काढणाऱ्या प्रत्येकाला कार चालवता येते? काय वाटेल ते लॉजिक देऊ नकोस मोनिका. यू आपल्याकडे जे टॅलेंट आहे तेच जगाला दाखवा. यू डोंट हॅव टू फेक समथिंग लाईक दिस. चुकीच्या गोष्टी शिकवू नकोस मल्हार प्लीज. चुकीचं मीच शिकवतोय मोनिका. ती कलाकार आहे आणि कलाकार जर खरा माणूस असेल ना तर तोच खरेपणा, तोच सच्चेपणा त्याच्या कलेमध्ये उतरतो आणि शेवटी प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत तोच खरेपणा जातो. येऊ बाळा, तू चांगली गातेस, तेच कर ना. हा असा सगळा खोटेपणा करायची तुला काही गरज नाहीये. तिला सोशल मीडियावर प्रमोट करण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. सोशल मीडियावर प्रमोट करण्यासाठी इतर बरेच पर्याय आहेत. हे सगळं असा खोटेपणा करायची गरज नाही. अरे बापरे, तुला कधीपासून पीहूच्या सोशल मीडिया अकाउंटची एवढी काळजी वाटायला लागली? नाही कारण तुला फक्त स्वराजच दिसतो म्हणून तर त्याच्यासाठी अकाउंट ओपन केलंस ना. निका, दोन वेगळे विषय. हे वेगळे विषय नाहीये. या सगळ्यावरून फक्त एकच गोष्ट सिद्ध होते की तुला फक्त आणि फक्त स्वराज दिसतो. पीहूची काहीही फिकीर नाहीये तुला. काय बोलतेस मोनिका? माल दाडा, यू डोंट वरी. मम्मा माझ्यासाठी बेस्टच करे. माझा तिच्यावर फुल कॉन्फिडन्स आहे. ऐकलं मिस्टर कामत? आय होप दिस आन्सर्स ऑल युअर क्वेश्चन्स अँड क्वेरीज. आणखीन एक गोष्ट, पिहूला कुठली इन्स्ट्रुमेंट्स वाजवता येतात, कुठली येत नाहीत हे आपल्यामध्येच राहिलेलं बरं. कारण हे जर या खोलीच्या बाहेर गेलं तर गाठ माझ्याशी. तुझ्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. माहिती असूनही मी परत परत का तुझ्याशी बोलतो ना, खरंच माझं मलाच कळत नाही. हे घ्या, तुमचा महागडा अँटी कारचा दुरुस्त करून आणलाय. कम स्वीटहार्ट, लेट्स पॉज. मम्मा मम्मा थांब. जसा दाडा त्या स्वराज सोबत पिक्स क्लिक करतो तसे मी माझ्या गुरुबर फोटो काढले तर, म्हणजे मंजुळा सोबत फोटो काढले तर आपण अपलोड करू शकतो ना सोशल मीडियावर. व्हॉट रबिश, तिच्या सोबत फोटो काढून काय होणार आहे? सगळी सिंपथी तिला मिळेल आणि याच्याने काय फॅन फॉलोइंग वाढणार आहे का? पीहू, यू हॅव टू थिंक ऑफ समथिंग ज्याच्यामुळे फॅन्स वाढतील. ओ पीहू, मम्मा इज राईट. पीहू, मल्हार कामत तुझा दाडा आहे आणि तुला याचा फायदा करून घेतला पाहिजे. थिंक ऑफ वेज की याच्यामुळे तुझा फायदा कसा होईल. आणि स्वीटहार्ट, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हे बघ, सगळ्यांना हेच भासवून द्यायचंय की तू आतापर्यंत डॅडाचा फोटो समोर ठेवून एकटीनेच प्रॅक्टिस केलीस, एकटीने संगीत शिकलंयस. मग तर मम्मा डॅडाच्या या फोटो समोर माझा फोटो काढू शकतेस. यू आर ऍब्सोल्युटली राईट. ये स्टँड स्टँड पोज. नाइस, थोडं थोडं पोज चेंज कर ना. पाया पड पाया. हरलीये का एवढा झाक फोन? तुझ्याकडे कुठून आला? अगं मल्हार गुरुजींचा आहे, त्यांनी दिला मला. आपला सेल्फी काढायचा आहे. अगं ते असं ठेवतात ना फोन, आणि आपण दोघं असं उभं राहून खिचक असं फोटो काढू. ए दुसक्या, तुला काय अडाणी वाटले? मी मला सेल्फी माहित नसेल. मी तर फक्त समजत होतो. आला मोठा शाना समजून. आई आपण एकत्र किती छान दिसू ना.
मी ना अगदी तुझ्यासारखाच दिसतो. आता हा काय खोटपणा? तू मायावानी कसं दिसशील? अग कारण तू माझी आई आहेस ना. झालं, अख्ख गाव फिरून आली तुझी गाडी परत त्याच बस स्टॉपवर. सारखं आपलं अंगचटीला यायचं, आई यायचं, तुम्न पाप्या घ्यायच्या. दुसरे काम धंदे नाहीत करत तुला झेंडू? मी नव्हते तेव्हा काय करायचं असं तू? यातून काढत होतो आई. आला मोठा आठवण काढणारा. खरं सांगतोय आई. ए झेंडू, ही आजच्या दिवसातली 100वी पापी असेल. पाप्या नको असतील तर मला आपल्या दोघांचा सेल्फी काढू दे. गे काढ. पण आता हे सेल्फी काढल्यावर हे समज थांबवायचं. काढ गे. हा सेल्फी त्या ढोलकीनं पाहिला तर लगेच म्हणाल डोक्यावर पदर का नव्हता. उगीच घराबाहेर काढलं तर हिरे न घेता जावं लागेल इथून. हे काय आई, तू चेहराच नाही दिसला तर मग फोटो कशाला काढायचा आपण? ए झेंडू नको तो सेल्फी बिल्फी लय गोंधळ होते. अगं आई तू घाबरून काय राहिलीस? ते पिहू म्हणते ना सोशल मीडिया ना, ते त्याच्यावर नाही काय टाकणार मी. अरे तुझ्या त्या मनुका काकीला समजलं ना, ताख घर डोक्यावर घेईल ती. अग आता सेल्फी काढू ना आपण, तुम्हाला आठवणीसाठीच काढणार आहे. मनुका काकू त्याला नाही सांगणार मी. आता ही अख्खी तुझ्या समोर आहे नी, कशाला पाहिजे बाबा आठवण? नको बाबा नको, हट्ट करू. नाही म्हणतेस ठीक आहे, जातो मी जातो. ती ढोलकी तर आधीच चिडली आहे माझ्या. आता हा झेंडू पण चिडला तर मग मदत कोण करणार कधी लागली तर? अय झेंडू थांब, काढ काय तू सेल्फी, पण आता गाल फुगवू नको. ये ये काढू. काढ. आई तू खूप चांगली आहेस. लाडा तू नको जास्त देकड. ये झालं का म्हणासारखं? हो आई खूप खूप थँक्यू मला सेल्फी दिल्याबद्दल. बोलला होतास ना मला हे समज थांबणार सेल्फी दिल्यावर? असं कुठं बोललो होतो मी? अरे माझ्या कर्मा कसलं चॅप्टर पोरग आहे, थोबाड पलटी खाते. काही पण काय मी कुठं बोललो होतो आई? आता तू तो खाणारच आहे लाफा माझ्या हातचा. आईले परत आणण्याच्या हट्टा पाहि ना, स्वरा आपले बापले ना कायमशी हरवून राहणार आहे. हा स्वराज बाप. दादानंद भाऊ